कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवजींचा वैद्यनाथ नावाचा नववा अवतार रावणाच्या निमित्ताने झाला. त्यांचं आत्मलिंग घेऊन रावण लंकेला जात असताना ते ज्योतिर्लिंग स्वरूपाने चिताभूमीवर स्थिर झाले. ते वैद्यनाथेश्वर नावाने त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहे. या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन त्याची भक्तिपूर्वक पूजा केल्याने भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.